नमस्कार। कोविड-19 लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू झालेल्या निसर्गोत्सव चॅनेलने आत्तापर्यंत 15 पुष्पे गुंफून सर्वांना निखळ आनंद दिला। तुम्ही सर्वांनीही आमच्या नवनवीन प्रयोगांना भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार। त्याच हर्षोल्लासाने निसर्गोत्सव आपल्या सर्वांच्या आवडत्या काव्य चित्र सुमन मालिकेतील पुढील पुष्प सादर करत आहे। पुष्प 16 केवडापत्री। रम्य केवडा दरवळला। आपल्या आराध्य देवतेची पूजा हा श्रद्धा, भक्ती, मांगल्य यांचा एक आनंद सोहळाच असतो, नाही का? पूजा सामग्रीची सिद्धता करताना त्यात फुलांबरोबरच पत्रीचाही समावेश केला जातो। साधकाच्या मनातील उत्कट भक्तिभाव त्याने अर्पण केलेल्या फुलांमधून आणि पत्रीमधून ईश्वरापर्यंत पोहोचतो असं मानलं जातं। श्री गणरायाला अत्यंत प्रिय अशा जास्वंदीच्या फुलाइतकाच त्याच्या मस्तकावर अगदी शोभून दिसणाऱ्या दुर्वांकुरांच्या तोऱ्यांचाही मान खूप मोठा, बरं का? दुर्वांबरोबरच मालती, माका, बेल, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केतकी आणि अगस्ती अशा एकूण 21 पत्री गणेश पूजेत समाविष्ट केल्या जातात। श्री गणरायाच्या एकेका नामाचा उच्चार करत एक एक पत्री अर्पण केली जाते। त्यातलंच ओम विनायकाय नमहा असं म्हणत वाहिलं जाणारं केतकी पत्र म्हणजेच आपलं केवड्याचं पान, साजीर, सुगंधी, आपल्या परिमळानं सारा भवतालच प्रसन्न करून टाकणार, श्रावणाच्या आगमनाची जणू वर्दीच देणारा केवडा कोसळणाऱ्या पावसातच राणीवनी दरवळतो। तरीही शहरी माणसाला मात्र केवड्याची पात दिसते ती पुष्पभांडारातच। त्याचबरोबर तिथं असलेलं केवड्याचं कणीसही अगदी लक्ष वेधून घेणार। हे कणीस म्हणजेच केवड्याचा फुलोरा आणि केवडा म्हणजे ह्या फुलोऱ्याभोवती असणारी त्यातील फुलांचं संरक्षण करणारी विशेष प्रकारची पानं किंवा सहपत्र, सुगंधी आणि आकर्षकही। याविषयी आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगता येईल, ती म्हणजे केवड्याची फुलं ही दोन प्रकारची असतात, नरपुष्प आणि मादीपुष्प। ती धारण करणारी झाडंही वेगवेगळी असतात, बरं का? केवड्याचं तेल आणि आपण जे केवडा जल म्हणून म्हणतो ते केवड्याच्या अत्यंत सुगंधी अशा नरपुष्पांपासून मिळवलं जातं। केवडा जलाचा वापर मिठाया, पक्वान्न, पेय यांची खुमारी वाढवण्यासाठी केला जातो। तसंच त्याच्या थंड गुणधर्मामुळे मुख्यतः उष्णतेच्या विकारांवर औषधी म्हणूनही ते वापरलं जातं। केवड्याचं तेल आणि चंदनाचं तेल यांच्या मिश्रणापासून अत्यंत लोकप्रिय असं केवड्याचं अत्तर बनवलं जातं। केवड्याचं अत्तर हे सुगंधी द्रव्यांच्या बाजारपेठेचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्याचा उपयोग ॲरोमाथेरपीमध्ये तसंच सौंदर्य प्रसाधनं, साबण, अगरबत्त्या यांच्या उत्पादनातही केला जातो। केवड्याच्या फुलाचं आयुष्य अवघ्या काही तासांचं असतं म्हणतात, पण त्याच्या अत्तराचा सुवास मात्र दीर्घकाळ मागे उरतो। केवड्याचा दरवळणारा, मनावर गारूड करणारा सुगंध आपल्याला कितीतरी कवितातून आणि गाण्यातून भेटला आहेच। कधी केतकीच्या बनात नाचणाऱ्या मोरासमवेत, तर कधी सुगंधाने देहभान हरपून जाणाऱ्या नागासमवेत, कधी लावण्यवतीच्या मोहक कांतीसाठी उपमान म्हणून, तर कधी पावसात खेळताना केवड्याच्या पानांच्या होड्या करून पाण्यात सोडण्याच्या कुणा छोट्या मुलाच्या गमतीदार कल्पनेतूनही। श्री गणरायाच्या पूजेत मानाचं पान ठरलेला असा हा केवडा सारा आसमंत भारून टाकणारा आणि मनातही दरवळत राहणारा।
भादव्याच्या पावसात ओले चिंब हिरवे रान सुगंधाने घम घमे माझे केवड्याचे पान वाट कठीण कठीण गर्द झाडी दाट दाट शोभे सर्पांच्या मिठीत माझे केवड्याचे पान फुला फुलांचे ताटवे रंगा गंधांचे सोहळे साऱ्याहून वेगळाले माझे केवड्याचे पान आले आले गणराय नाही आनंदाला वाण श्रींच्या मुकुटात शोभे माझे केवड्याचे पान ओनिया शब्द शब्द गीत आनंदे लिहिले त्यात हळूच खोचले माझे केवड्याचे पान त्यात हळूच खोचले माझे केवड्याचे पान माझे केवड्याचे पान माझे केवड्याचे पान। लक्षात आहे ना काय करायचंय? लाईक शेअर आणि सबस्क्राइब करत चॅनल निसर्गोत्सव आणि ही तुमची आमची आपली मालिका अधिकाधिक रसिकापर्यंत जरूर पोचवा आणि त्यांनाही आपल्या या आनंदोत्सवात सामील करून घ्या। धन्यवाद।